नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये प्रथमेश परबने सोशल मीडियावर त्याचे केलवनचे फोटो शेअर केलेले आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मराठी सिनेसृष्टी सध्या लग्नाचे वारे वाहत आहे आता टाइमपास फेमस अभिनेता प्रथमेश परब विवाह बंधनात अटकणार आहे दगडू त्याच्या खऱ्या आयुष्यातील सोबत सात फेरे घेणार आणि नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहे प्रथमेशला त्याच्या खऱ्या आयुष्यातली प्राजू मिळालेली आहे तिचे नाव क्षितिजा घोसाळकर असे आहे यापूर्वी प्रथमेश आणि क्षितिजाने प्रेमाची कबुली दिली होती अनेक फोटोही त्याने शेअर केले होते आता प्रथमेश आणि क्षितिजा लवकरच लग्न बेडीमध्ये अटकणार आहे दोघांचेही घरी लगीन घाई सुरू झालेली असून त्यांचे केलवान आता पार पडलेले आहे क्षितिजाने आणि प्रथमेशने त्यांच्या इंस्टाग्रामवरून केलवानचे फोटो शेअर करत लवकरच विवाह बंधनात अटकणार आहे असे म्हटलेले आहे हॅशटॅग प्रतिज्ञाचं ठरलंय हा बाकी तारीख लवकरच कलवतो पी एस तारीख खूप स्पेशल आहे हिंद कॅप्शनमध्ये आहे कमेंटमध्ये गेस करा तो व नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी दोन हजार चोवीस असे क्षितिजा आणि प्रथमेशने कॅप्शनमध्ये म्हटलेले आहे प्रथमेश आणि क्षितिजाने अद्याप लग्नाची तारीख सांगितलेली नाही पण त्या दोघांच्या लग्नासाठी चाहते उत्सुक आहे चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट करत शुभेच्छाही दिलेल्या आहे प्रथमेशनी टाइमपास चित्रपटातून लोकप्रियता मिळवल्यानंतर प्रथमेशने महत्वपूर्ण भूमिका आहे दुष्यम मध्ये त्याने अजय शेअर केलेली होती टाक अशा अनेक सिनेमामध्ये प्रथमेशने आपले अभिनयांची झलक दाखवलेली आहे त्याने साकारलेले दगडू हा मात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिलेला आहे काही दिवसापूर्वी या सिनेमाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता चाहत्यांना आता प्रथमेशच्या लग्नाची प्रतीक्षा आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते अभिनेत्यावर शुभेच्छाचा वर्षावही करत आहे आज मी काय बोलणार काय बोलणार आज मी माझ्या आई बरोबर बसलेलो होतो आईनी मला बोललं टीव्हीवरून बघितलं का इंटरनेट वर काय बोललो मी मी बघितलं नव्हतं आई बोलली आज आपल्या प्रथमेच केलवन होतं केलवन होतं हो म्हणजे काय प्रत्येशच्या लग्नाच्या पहिला जो आपण एक प्रोग्राम करतो त्याच्यामध्ये आपण आपल्या मित्रांना आपल्या परिवारांना आणि आपल्या मु सगळे मित्रजनांना बोलून त्या दिवस आपण त्यांना खायला आपण जे मी खातो पितो तो एक दिवस त्या लग्नाच्या पहिल्याचं जे आपण केलवण करतो ते केलवन त्यांनी केलेलं आहे आता हा प्रतिमेश कोण आहे प्रत्यमेश परब आपला प्रथमेश परब म्हणजे आपल्या मराठी इंडस्ट्रीला आजचा सुपरस्टार हिरो यंग जनरेशनच्या दिलाचा धडकन आता त्याचे पिक्चर आपण बघितलं टाईमपास टाइमपास पिक्चरमध्ये आपण त्याला बघितलेलं होतं तसाच साईबाबाचे एक एक डॉयलॉग मारायचा लोकांनी त्याचे डॉयलॉग ऐकलेले होते आपण टाईमपासमध्ये त्याचा मला वेड लागले प्रेमाचे तो गाणं गात तेला तेला तानी पिछर, तानी पिछर होता आपण तिला त्या तानी पिक्चर तानी पिक्चरमध्ये ज्या हिरोईनने काम केलं त्याच्यावर तिने काम केलेलं होतं तुम्ही तिच्या दोघांचा पिक्चर बघितला जसे शाळेमधला नया ह्या हो नया हो ते डॉयलॉग पण त्याच त्याच पिक्चरमध्ये आपण त्याचा बघितला कटकट करून पेपर टाकायचा तर तो बापला पा, पांग्या बाहेर यायचा आणि बोलायचा कोणी हो गेला त्याला बोलायचा तो बोलायचा नया आहे हो आपला प्रतिमेश नया था जुना था था आता जुना झाला आहे आता त्यांनी आपलं लग्न करायला ठरवलेलं आहे ते ही पोरगी कोण आहे पोरगी कोण आहे पोरगी आपण बघितलं असेल कोटक बँकमध्ये अंधेरीमध्ये कामाला आहे ती आता कोटक बँकमध्ये ती कामाला आहे ती का प्रतिमेश बरं त्याचे प्रेम संबंध जमले आणि आता त्यांचं लग्न होणार आहे तिचं नाव क्षितिजा आहे क्षितिजा बरं त्याचं लग्न ठरलेलं आहे तर आता त्यांनी एक पोस्ट केलेली आहे इंस्टाग्रामवर इंस्टाग्रामवर पोस्ट करून त्यांनी सांगितलं आहे की लग्न कधी होणार आहे ते एक शब्द कोड त्यांनी ठेवलेलं आहे त्याच तुम्हीच विचार करा आणि तुम्हीच सांगा की लग्नाची तारीख आता लोकांना ह्याची लग्नाची तारीख सांगायची आहे तर तुम्हाला जर प्रतिमेश आवडत असेल आणि प्रतिमेश आणि सीतेचं लग्न होणार असेल आणि किती तारखेला होणार आहे आता ते केलवार तर त्यांनी केलेला आहे म्हणजे लग्नाच्या पहिला जेवण Uh, सहभोजन त्यांनी केलेलं आहे तर सहभोजन लोकांना त्यांनी त्याच्या मित्रजनांना आणि परिवाराबरोबर केलेलं आहे पण आता त्यांनी लग्न कधी करणार हे त्यांनी आपल्याला कोडं टाकलेलं आहे तर ते कोड्याचं उत्तर कोण देणार आणि कसं देणार आता इंस्टाग्रामवर आपण फॉलो केल्यानंतर लोक त्याच्यामध्ये uh, कमेंटची वर्षा आलेली आहे नेटकरी त्याला बोलत आहेत की तू आता uh, दोन महिन्यांनी करणार आहे आता तीन दिवसांनी करणार आहे असे लोक खूप खूप कमेंट करतात तिथे ते एकाने एकानी कमेंट केलेली आहे पहिला तू शिर्डीला जाऊन येशील नंतर मग साईबाबाचा प्रसाद घेऊन येशील नंतर मग साईबाबाचा प्रसाद देऊन नंतर तू तिचं लग्न क तिच्याबरोबर लग्न करशील का भावाचा आशीर्वाद तू जरूर घेशील असं पण काही लोकांनी कमेंट केलेलं आहे त्या तुम्ही फेसबुक आणि ट्विटर आणि अनेक इ ठिकाण इंस्टाग्राम यूट्यूबवर पण त्याचे व्हिडिओ व्हायरल होत असे व्हायरल होत आहे सगळीकडे त्याचे व्हिडिओ बघायला भेटत असे ते प्रथमेचं लग्न तुम्हाला किती आवडेल आणि तुम्हाला त्या लग्नाला जायला आवडेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा कारण का आम्हाला पण जायचं आहे प्रथमेच्या लग्नाला आम्हाला सगळ्यांना प्रतिमेशला भेट द्यायची आहे आम्ही जरी नाही जाऊ शकलो तरी आम्ही प्रत्यमेश आणि क्षितिजाला इथून आम्ही आम्ही आमचे सगळे आमचा परिवार आशीर्वाद देईन तेव्हा लग्नाला आम्हाला नाही बोलवलं तरी पण आम्ही आम्ही आमच्या चॅनलवरनी प्रत्यमेश आणि क्षितेजाला जेव्हा पण होईन त्याचं ते ते लग्न तेव्हा आमच्याकडून आणि आमच्या चॅनलकडून प्रतिमेश आणि क्षितिजाला आशीर्वाद आहे आणि लग्नाचे खूप खूप शुभकामना पण देतो आणि आपला मराठी आपला चॅनल आहे या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा आणि असंच नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओ आहे पिक्चराचे आणि अशा लग्नांच्या कोणा माहिती भेटत राहील तेव्हा तुम्हाला चॅनल आवडला असेल तर सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो आज मी काय बोलणार काय बोलणार आज मी माझ्या आईबरोबर बसलेलो होतो तर आईने मला बोललं टी व्हीवर तू बघितला काय इंटरनेटवर काय बोललो मी मी बघितलं नव्हतं तर आई बोलली आज आपल्या प्रथमेचं केलवन होतं केलवन होतं म्हणजे काय प्रतिमेच्या लग्नाच्या पहिला जो आपण एक प्रोग्राम करतो त्याच्यामध्ये आपण आपल्या मित्रांना आपल्या परिवारांना आणि आपल्या मु सगळे मित्रजनांना बोलून त्या दिवस आपण त्यांना खायला आपण जे मी खातो पितो तो एक दिवस त्या लग्नाच्या पहिल्याचं जे आपण केलवण करतो ते केलवन त्यांनी केलेलं आहे आता हा प्रथमेश कोण आहे प्रत्यमेश परब आपला प्रथमेश परब म्हणजे आपल्या मराठी इंडस्ट्रीला आजचा सुपरस्टार हिरो यंग जनरेशनच्या दिलाचा धडकन आता त्याचे पिक्चर आपण बघितलं टाईमपास टाइमपास पिक्चरमध्ये आपण त्याला बघितलेलं होतं तसंच साईबाबाचे एक एक, एक डॉयलॉग मारायचा लोकांनी त्याचे डॉयलॉग ऐकलेले होते आपण टाईमपासमध्ये त्याचा मला वेड लागले प्रेमाचे तो गाणं गात होता आपण तिला त्या तानी पिक्चर तानी पिक्चरमध्ये ज्या हिरोईनने काम केलं त्याच्याबरोबर तिने काम केलेलं होतं तुम्ही तिच्या दोघांचा पिक्चर बघितला जसे शाळेमधला नया आहे नॅ हॅ आहे हो ते डॉयलॉग पण त्याच त्याच पिक्चरमध्ये आपण त्याला बघितलं कटकट करून पेपर टाकायचा होतं तो बा आपला पा पांग्या बाहेर यायचा आणि बोलायचा होणे गेला त्याला बोलायचा तो बोलायचा नया आहे हो आपला प्रतिमेश नया जुना आता जुना झाला आहे आता त्यांनी आपलं लग्न करायला ठरवलेलं आहे तर ही पोरगी कोण आहे पोरगी कोण आहे पोरगी आपण बघितलं असेल कोटक बँकमध्ये अंधेरीमध्ये कामाला आहे ती आता कोटक बँकमध्ये ती कामाला आहे ती का प्रतिमेश बरं त्याचे प्रेम संबंध जमले आणि आता त्यांचं लग्न होणार आहे तिचं नाव क्षितिजा आहे क्षितिजा बरं त्याचं लग्न ठरलेलं आहे तर आता त्यांनी एक पोस्ट केलेली आहे इंस्टाग्रामवरून इंस्टाग्रामवर पोस्ट करून त्यांनी सांगितलं आहे की लग्न कधी होणार आहे ते एक शब्द कोडं त्यांनी ठेवलेलं आहे त्याचं तुम्हीच विचार करा आणि तुम्हीच सांगा ते लग्नाची तारीख आता लोकांना याची तारी लग्नाची तारीख सांगायची आहे तर तुम्हाला जर प्रतिमेश आवडत असेल आणि प्रतिमेचं आणि सीतेचं ते लग्न होणार असेल आणि किती तारखेला होणार आहे आता ते केव्हा तर त्यांनी केलेलं आहे म्हणजे लग्नाच्या पहिलं जेवण सहभोजन त्यांनी केलेलं आहे तर सहभोजन लोकांना त्यांनी त्याच्या मित्रजनांना आणि परिवाराबरोबर केलेलं आहे पण आता त्यांनी लग्न कधी करणार हे त्यांनी आपल्याला कोडं टाकलेलं आहे आता ते कोड्याचं उत्तर कोण देणार आणि कसं देणार ले ले, आता इंस्टाग्रामवर आपण फॉलो केल्यानंतर लोकं त्याच्यामध्ये कमेंटची वर्षा आलेली आहे नेटकरी त्याला बोलत आहेत की तू आता दोन महिन्यांनी करणार आहे आता तीन दिवसांनी करणार आहे असे लोक खूप खूप कमेंट करतात तिथे ते एका एकाने कमेंट केलेली आहे पहिला तू शिर्डीला जाऊन येशील नंतर मग साईबाबाचा प्रसाद घेऊन येशील नंतर मग साईबाबाचा प्रसाद देऊन नंतर तू तिचं लग्न क तिच्याबरोबर लग्न करशील का भावाचा आशीर्वाद तू जरूर घेशील असं पण काही लोकांनी कमेंट केलेलं आहे तर तुम्ही फेसबुक आणि ट्विटर आणि अनेक इस ठिकाणं इंस्टाग्राम युट्यूबवर पण त्याचे व्हिडिओ व्हायरल होत असे व्हायरल होतं हे सगळीकडे त्याचे व्हिडिओ बघायला भेटत असे ते प्रथमेशचं लग्न तुम्हाला किती आवडेल आणि तुम्हाला त्या लग्नाला जायला आवडेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा कारण का आम्हाला पण जायचं आहे प्रतिमेशच्या लग्नाला आम्हाला सगळ्यांना प्रतिमेशला भेट द्यायची आहे आम्ही जरी नाही जाऊ शकलो तरी आम्ही प्रतिमेश आणि क्षितेजाला इथून आम्ही आम्ही आमचे सगळं आमचा परिवार आशीर्वाद देईन तेव्हा लग्नाला आम्हाला नाही बोलवलं तरी पण आम्ही आम्ही आमच्या चॅनलवरूनही प्रत्यमेश आणि क्षितेजाला जेव्हा पण होईल त्याचं ते ते लग्न तेव्हा आमच्याकडून आणि आमच्या चॅनलकडून प्रत्यमेश आणि क्षितिजाला आशीर्वाद आहे आणि लग्नाचे खूप खूप शुभकामनाए पण देतो आणि आपला मराठी आपला चॅनल आहे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा आणि असंच नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओ आहे पिक्चराचे आणि असेच लग्नांच्या कोणाला माहिती भेटत राहील तेव्हा तुम्हाला चॅनल आवडला असेल तर सबस्क्राईब करा नमस्कार